नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सा यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो डी एम आर कडून अतिशय महत्त्वाचे नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो दहा मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व्हिडिओ थोडंसं लेट बनवलेलं आहे त्यामुळे तुमची मी माफी मागतो पहा या ठिकाणी जर नोटिफिकेशन आहे स्टाफ नर्स रिवाईज सिलेक्शन लिस्टचं नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही महत्वाच्या सूचना दिनांक आपण चार मे दोन हजार चोवीस रोजी चार मे दोन हजार चोवीस रोजी डी एमआर कडून ज्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार तुमच्या सिलेक्शन लिस्ट रिवाइजड सिलेक्शन लिस्ट जे आहेत ते अपडेट झालेले आहेत ठीक आहे महत्वाच्या सूचना कोणत्या होत्या तर पहा सूचना मध्ये पहिल्या क्रमांकाला देण्यात आलं होतं जे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ठीक आहे ज्या उमेदवारांकडे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटची अंतिम तारीख पंचवीस पाच दोन हजार तेवीस होती ठीक आहे ज्या उमेदवारांचे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटची अंतिम तारीख पंचवीस पाच दोन हजार तेवीस होती अशा करिता ही डेट जी आहे ते अंतिम तारीख ग्राह्य न धरता त्यांनी काय केलेलं होतं जे आर्थिक वर्ष आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटचे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचे ग्राह्य धरले जाणार आहेत असं या ठिकाणी नमूद केलेलं होतं आणि त्यानुसार तेवीस चोवीसचं हो डब्ल्यू एस सर्टिफिकेट ज्या उमेदवारांना सा जा सादर केलेलं होतं त्यानुसार त्यांना गुणवत्ता यादीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे ठीक आहे हे पहिल्या क्रमांकाची महत्वाची सूचना त्यांनी जारी केलेली होती आणि दुसरी जर अपडेट जर पाहिली तर जे अंशकालीन पदवीधर उमेदवार आहेत ठीक आहे अंशकालीन पदवीधर उमेदवार आहेत पार्ट टाइम ग्रॅज्युएट कॅन्डिडेट अशांची देखील या ठिकाणी यादी ज्यांचं जे सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये त्यांचं स्थान त्यांना मिळवून दिलेलं आहे जर असे कॅन्डिडेट जर भेटले नाही तर या जागा जा काय आहेत प्रत्येक कॅटेगरीचे जर उमेदवार समजा वी जे ए कॅन्डिडेट असेल तर वी जे ए अंशकालीन पार्ट टाइम ग्रॅज्युएट जर कॅन्डिडेट त्यांना भेटला नसेल तर या जागा काय होणार आहेत तर वीजेचे जे कॅ कॅन्डिडेट आहेत त्यांना त्यांची वॅकन्सी जागा त्या कॅन्डिडेट जो, जो कॅन्डिडेट ज्या प्रवर्गातून आहे त्या वॅकन्सी त्यांना भेटल्या जाणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं ठीक आहे नेक्स्ट मुद्दा जो होता तो समांतर आरक्षण समांतर आरक्षणानुसार ज्या वॅकन्सीज आहेत त्यानुसार त्यांना त्या वॅकन्सी भरल्या जाणार आहेत असं त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगलं सांगितलेलं होतं ठीक आहे सो ही अपडेट होती महत्त्वाची आणि आता आपण पाहूयात की स्टाफ नर्स या पदाकरिता रिव्हाइज्ड सिलेक्शन लिस्ट जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता यामध्ये अंशकालीन पदवीधर उमेदवार त्यांना कशाप्रकारे स्थान देण्यात आलेलं आहे ते या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेलं आहे का नाही ते आपण योग्यरित्या पाहूयात ठीक आहे आता हे पी डी एफ या ठिकाणी मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे या ठिकाणी पाहू शकता कॉट टू थाउजंड ट्वेंटी थ्री स्टाफ नर्स रिवायज सिलेक्शन लिस्ट नोटिफिकेशन दहा मे दोन हजार चोवीस रोजीचं आहे ठीक आहे आता हे पी डी एफ मी डाउनलोड केलेलं आहे ओके सी सिहियर मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च अँड आयुष मुंबई ठीक आहे पोस्ट नेम स्टाफ नर्स ओके सो कॉट रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री सलेक्शन लिस्ट टोटल पोस्ट जर पाहिलं तर चार हजार एकशे तेवीस आणि डी एम एच्या तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर आयुषच्या एकशे शेहेचाळीस आणि एम आय एम एचच्या तीन व्हॅकन्सी या ठिकाणी होतात तर त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं पहा तुमचं या ठिकाणी मेरिट लिस्ट तुम्हाला शो होत आहे कॅन्डिडेट नेम आहे कॅन्डिडेटची कॅटेगरी आहे रिजर्वेशन रिझर्वेशननुसार जर कॅ वुमन असतील किंवा स्पोर्ट्स पर्सन असतील किंवा दिव्यांग टाईप ऑफ दिव्यांग ऑर्फन एक्स सर्विसमॅन असेल प्रोजेक्ट अफेक्टेड असेल अर्थक्वेक अफेक्टेड कॅन्डिडेट असेल पार्ट टाइम ग्रॅज्युएट असेल तर तुमच्या नावाच्या पुढे या ठिकाणी यस yes, किंवा नो no, तुम्हाला शो होईल ठीक आहे आणि तुम्हाला मार्क्स किती पडलेले आहेत ते देखील या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे आणि तुमच्या नावाच्या पुढे तुम्हाला मिळवलेले मार्क्स तुम्ही मिळवलेले आणि इलिजिबल आहे का नाही हे स्टेटस देखील तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास भेटणार आहे तुमच्या नावाच्या पुढे असं इलिजिबल और नॉट इलिजिबल शो होत आहे ठीक आहे जर कॅन्डिडेट इलिजिबल असेल तर त्या ठिकाणी इलिजिबल असं दाखवण्यात आलेलं आहे नॉट एलिजिबल असेल तर नॉट एलिजिबल आणि जर कॅन्डिडेट डी व्हीसाठी अब्सेंट असेल तर त्यांच्या नावाच्या पुढे तुम्ही पाहू शकता अब्सेंट रिमार्क देण्यात आलेला आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने ही लिस्ट अपडेट झालेली आहे यामध्ये तुमचे सलेक्शन देखील तुम्ही पाहू शकता कोणत्या कॅटेगरीमधून सलेक्शन झालेलं आहे ते नावाच्या समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन वनमध्ये सिलेक्शन आहे आता ओपन डब्ल्यू आर वन म्हणजे वुमन मध्ये या कॅन्डिडेट महिला कॅन्डिडेट आहे तर ह्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे ओपनमधून महिला नुसार वन या ठिकाणी याचं सिलेक्शन आहे ठीक आहे ओपन टू ओपन थ्री ओपन डब्ल्यू आर टू असं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रत्येक लिस्टमध्ये जी अपडेट झालेली आहे यामध्ये तुमच्या नावाच्या पुढे फक्त रिमार्क तुम्ही इलिजिबल आहात का नाही आता स्टुडंट्सच्या मला बरेचसे कमेंट्स येत होते की सर कशा पद्धतीने चेक करायचं आहे एक माझ्या नावाच्या पुढे अब्सेंट आहे डी व्ही तर झाले डी व्ही झालेली नाही तर हे ऑबियसली ॲबसेंट येणार आहे डी व्हीला जे कॅन्डिडेट गेलेले ना नाही त्यांच्या नावाच्या समोर अब्सेंट रिमार्क पाहाव्यास भेटणार आहे आणि ज्यांनी डी व्हीसाठी जाऊन नॉट इलिजिबल सांगण्यात आलेलं आहे तर काही कारण असणार आहे काही त्रुटी असणार आहेत सर्टिफिकेट असो किंवा इतर काही जे डिव्हीचं जे काही स्नॅरो होता त्यामध्ये तुमच्याकडे काही डॉक्युमेंट अपुरे असतील तर संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला नॉट एलिजिबल सांगण्यात येईल ठीक आहे जो काही रिक्वमेंटचा क्रायटेरिया होता त्यानुसार तुम्ही फुलफिल केलेलं नसर तर त्या ठिकाणी नॉट एलिजिबल शो होणार आहे ठीक आहे आणि नेक्स्ट जी आहे तर पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि लिस्टच्या समोर नावाच्या समोर तुम्हाला काय म्हणतो आपण एलिजिबल किंवा नॉट इलिजिबल शो होत आहे आता हे पहा एलिजिबल फॉर ओपन डब्ल्यू ठीक आहे ओपनमधून वेटिंग लिस्टवरती जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओपन डब्ल्यू आर ट्वेल्वमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी वुमन रिझर्वेशन बारा नंबरवरती या महिलेचं किंवा या फिमेल कॅन्डिडेटचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे सो विद्यार्थी मित्र अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे लिस्ट हे अपडेट झालेले आहे स्टाफ नर्स या पदाकरिता ठीक आहे सो आणखीन काही जर तुम्हाला क्वेरीज असतील किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे नक्कीच आपण त्या कमेंट्सचं रिप्लाय देऊयात ठीक आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन धन्यवाद